मशागत आणि नाजूक अवस्था, मशागत फूल लागण्यापूर्वीच करावी, फूल लागल्यानंतर शक्यतो मशागत करू नका, कारण फूल लागल्यानंतर जर तुम्ही मशागत केली तर तुमचं आहे अशा दोन्ही नाजूक अवस्थेमध्ये आपल्याला पाण्याचा ताण पडायला नको. सिंचनाची व्यवस्था जर असेल पाण्याची तर मोटर आधीच चालू करून ठेवा, या वर्षी तर सगळं स्टार्टर मोटर सगळं दुरुस्त करून ठेवा, जर थोडसा जरी ताण पडला की लगेच पाणी द्या. सोयाबीन काढण्यापूर्वी जर पानं वाळले नाही किंवा हे जर तुमचं हिरवं असेल, म्हणजे शेंगा वाळल्या आहेत पण पानं तशीच हिरवे आहेत किंवा खोड हिरवं आहे, तर त्याला ग्रामोक्झोन फवारू शकता तुम्ही एकरी एक लिटर. शेंगा वाळल्या पानं वाळली परंतु खोड ओलं जर असेल तर कापणी करून शेतात सोयाबीन तसं ठेवू शकता. उपट्या तण असल्यास उपटून घ्या, रुंद पाण्याचं तण असल्यास ग्रामोक्झोन फवारा. साठवणुकीसाठी सोयाबीन जे मॉइश्चर आहे आर्द्रता हे 12% कमी असावी, 12% वर असेल तर सोयाबीन खराब होते. दातात दाबून चिमल्यास, मॉइश्चर मीटर तुमच्याकडे नसेल दातात दाबून चिमून पाहिजे, ते बिया जर चिमलं तर 12% वर आहे आणि टन कन वाजलं फुटलं तर 12% मॉइश्चर आहे. मणीस योग्य सोयाबीन पानगळ होणे, शेंगा वाळणे आणि खोड सुद्धा वाळणे आहे. मणीस योग्य नसल्यास वातावरण पाहून शेतात जागीच कापणी करून वाळू द्या, नंतर मळणी करा. पावसाचा अंदाज पाहून कापणी आणि जमा करून मर्यादित क्षेत्रात ठेवावी. घाई नसल्यास गंजी लावून सवलतीने काढावे. सोयाबीनची गंजी ही उंच ठिकाणी ठेवा, सखोल ठिकाणी ठेवू नका. गंजी लावताना खालची जागा धुम्मस करून ठेवा, उंदरामुळे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. त्यासाठी झिंक फॉस्फेटचा वापर करा. खाली ताडपत्री लावून गंजी लावा. सोयाबीन काढण्यास वेळ असल्यास गंजीला ताडपत्रीने व्यवस्थित जपून ठेवा. काड्या पाणी असल्यास शक्यतो 12% आत आर्द्रता गेल्यानंतर किंवा जाताना सोयाबीन चावल्या फुटल्यानंतरच मळणी करा. थ्रेशर चालक योग्य प्रशिक्षित असावा, योग 50/540 वर नसावा. भुशासोबत दाणे जाणार नाही याची काळजी घ्यावी, भुशाची साठवणूक व्यवस्थित करावी. आणि परत एकदा सांगतो, बुस्टरचं बियाणं 335/93/5 किमया 612 मिळाल्यास अवश्य पेरा.